A very good morning, students. Welcome once again to the sessions of business studies. Okay, now and today we will see the objectives of business and the other multiple objectives of business. Okay, now objectives of business. What do you mean by objectives? Objectives, it means your intention behind starting anything. Okay, objective, it means tumcha uddishta. Objective, it means apan javela ekadi goshta start karat asto mag te kai asel. Study, apan java start karto study karnyamagcha aplo objective kay asto tar apan ji atta exam la appear honar ahot त्या एक्झाममध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतात. ओके, सो हे याच्यामागचं ऑब्जेक्टिव्ह झालं. तसंच ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस, इट मीन्स ज्या वेळेला आपण एखादी व्हेंचर किंवा आपण एखादा बिझनेस जेव्हा स्टार्ट करणार असतो, तर आपला बिझनेस स्टार्ट करण्यामागे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, उद्दिष्ट काय आहेत. ओके, बिकॉज प्रत्येक बिझनेसमन ज्या वेळेला एक नवीन बिझनेस स्टार्ट करत असतो, तो बिझनेस स्टार्ट करण्यामागे त्याची काही उद्दिष्ट असतात, त्याचे काही ऑब्जेक्टिव्ह असतात. आता एक सिम्पल गोष्ट आहे, आपण सपोज एखादा एक सिम्पल बिझनेस स्टार्ट करायचा जर विचार केला, तर तो बिझनेस स्टार्ट करण्यामागे आपलं मुख्य उद्दिष्ट काय असेल. ओके, किंवा एखादा बिझनेस, आता जसं आपण लास्ट टू डेज बघतोय की बिझनेस इज अन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. ओके, नाव इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी इट मीन्स अर्निंग मनी. ओके, हाऊ कॅन यू अर्न मनी? बाय सेलिंग गुड्स अँड सर्व्हिसेस. इट मीन्स ज्या वेळेला आपण काही विशिष्ट प्रकारचे प्रोडक्ट्स किंवा गुड्स मार्केटमध्ये सेल करतो, ओके, त्यावेळेला आपल्याला जे रिटर्न्स मिळणार आहेत, ते रिटर्न्स इट मीन्स तो तुमचा प्रॉफिट असेल. ज्या वेळेला आपण एखादी वस्तू किंवा एखादा प्रोडक्ट आपण मॅन्युफॅक्चर केलंय, त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट सपोज 8 रुपीज असेल आणि आपण ती मार्केटला 10 रुपीजला जर सेल केली, तर मधला डिफरन्स जो आहे 2 रुपीजचा, तो आपला काय आहे, तर तो आपला प्रॉफिट असणार आहे. ओके, सो आता ही एक गोष्ट झाली किंवा हे एक बेसिक ऑब्जेक्टिव्ह झालं बिहाइंड स्टार्टिंग एनी बिझनेस. ज्या वेळेला आपण एखादा बिझनेस स्टार्ट करतो, त्याच्या मागचं एक मुख्य उद्दिष्ट असतं टू अर्न मनी. ओके, बट काही बिझनेस आपण जर बघितले की जे लास्ट 15-20 इयर्स बिझनेस स्वतःचा रन करतात, त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं, तर प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. इट मीन्स ऑलरेडी दे आर अर्निंग प्रॉफिट. ओके, ऑलरेडी दे आर गेटिंग प्रॉफिट, बट त्यांना आता काय करायचं आहे, तर त्यांना त्यांचा प्रॉफिट जो आहे तो त्यांना मॅक्सिमाइज करायचा आहे, वाढवायचा आहे. म्हणजे आत्ता मी एखादा प्रोडक्ट जे विकतोय, ते प्रोडक्ट विकून जर सपोज मला 2 रुपीज प्रॉफिट होत असेल, तर तो माझा प्रॉफिट ₹3 किंवा ₹4 कसा होईल, यासाठी मला काम करायचं आहे. इट मीन्स प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. बट आपण ज्या वेळेला एखादा बिझनेस स्टार्ट करतो, त्या बिझनेस स्टार्ट करण्यामागचं मुख्य उद्दिष्ट काय असतं, तर पैसे कमवणे किंवा प्रॉफिट कमवणे. ओके, आणि आपल्याला त्या गोष्टीमधून किंवा त्या ॲक्टिव्हिटीमधून आपल्याला काहीतरी पैसे मिळतील, तरच त्याला आपण बिझनेस म्हणू शकतो. आणि तरच एखादा माणूस, सर्वसामान्य माणूस, जनरल जो कोणी असेल माणूस, तो त्यासाठीच बिझनेस करणार आहे. ओके, बट फक्त पैसे कमावले किंवा फक्त प्रॉफिट अर्न केला म्हणजे बिझनेस झाला का? हे एकच ऑब्जेक्टिव्ह असू शकतं का बिझनेसचं? तर नक्कीच नाही. ज्या वेळेला, आता मी जसं तुम्हाला परवा सांगितलं होतं की देअर आर फॉर्म्स ऑफ बिझनेस, आपल्याकडे खूप प्रकारचे बिझनेस केले जातात. आता जर एक सिम्पल आपण कंपनीचं जर एक्झाम्पल घेतलं, मग ती प्रायव्हेट असेल किंवा पब्लिक असेल, ओके, इस्पेशली पब्लिक कंपनीज ज्या आहेत, त्या ठिकाणी तुम्ही शेअर होल्डर्स बघता. ओके, काही लोकांनी आपल्या कंपनीमध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात, मग त्यांनी जे पैसे इन्व्हेस्ट केले त्यांना आपण काहीतरी रिटर्न्स देणं भाग असतो. ओके, सपोज एखाद्या माणसाने आपल्या कंपनीसाठी सपोज 10 लाख रुपीज त्याने इन्व्हेस्ट केले असतील, मग ते 10 लाख जे आहे ते तो वर्षभर आपल्या कंपनीसाठी ठेवणार आहे. इट मीन्स आपण त्याच्याकडून ते 10 लाख घेतलेत आणि आपण ते आपल्या कंपनीसाठी किंवा आपण आपल्या त्या बिझनेससाठी यूज केले. बट आफ्टर 1 इयर वी हॅव टू गिव्ह रिटर्न्स ऑन दॅट ₹10 लाख.
मग जे काही आपला ऍग्रीमेंट झाला असेल, जे काही टर्म्स कंडिशन्स असतील, त्याप्रमाणे आपण त्याला रिटर्न्स देऊ. मग ते रिटर्न असतील 10% असतील, 50% असतील, 1% असतील, 2% असतील, दॅट डिपेंड्स. ओके, बट आपल्याला त्या शेअरहोल्डरला किंवा त्या इन्व्हेस्टरला काहीतरी रिटर्न्स द्यायला पाहिजेत. सो हिअर अनदर ऑब्जेक्टिव्ह, इट इज वेल्थ मॅक्झिमायझेशन ऑफ युअर इन्व्हेस्टर, ऑफ युअर शेअरहोल्डर. आपल्याकडे ज्या माणसाने काही पैसे इन्व्हेस्ट केलेत आपल्या बिझनेससाठी, ते पैसे दिलेत फॉर युअर ऑन टेम्पररी बेसिस, ते आपण जेव्हा पैसे परत देऊ त्यावेळेला आपण विथ रिटर्न्स, विथ इंटरेस्ट, ते आपण पैसे परत करायला पाहिजेत. ओके, सो दीज आर टू बेसिक ऑब्जेक्टिव्स ऑफ एनी बिझनेस. फर्स्ट इट इज प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, सेकंड इट इज वेल्थ मॅक्झिमायझेशन. ओके, की तुम्ही फर्स्ट ऑब्जेक्टिव्हमध्ये काही प्रॉफिट अर्न करायला पाहिजे आणि सेकंड ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्ही तुमच्याकडे किंवा तुमच्या बिझनेसला ज्या ज्या लोकांनी किंवा ज्या ज्या इन्व्हेस्टर्सनी तुम्हाला फायनान्स केले, पैसे दिलेत, त्या लोकांना आपण त्यांचे पैसे विथ इंटरेस्ट, ओके, विथ सरप्लस अमाऊंट आपण ते परत केले पाहिजेत. बट हे दोन ऑब्जेक्टिव्ज आपण जेव्हा बघतो किंवा हे दोन ऑब्जेक्टिव्ज ज्या वेळेला फुलफिल होतात त्याच्यासोबत प्रत्येक बिझनेसमॅनला अजून काही ऑब्जेक्टिव्ज जे आहेत ते फुलफिल करावे लागतात. इट मीन्स एव्हरी बिझनेसमॅन हॅज टू फुलफिल सम अदर ऑब्जेक्टिव्ज अदर दॅन प्रॉफिट अर्निंग, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन अँड वेल्थ मॅक्झिमायझेशन. ओके, सो दीज ऑब्जेक्टिव्ज आर, फर्स्ट इट इज मार्केट स्टँडिंग, सेकंड इट इज इनोव्हेशन, थर्ड इट इज प्रोडक्टिव्हिटी, फोर्थ इट इज फिजिकल अँड फिनान्शियल रिसोर्सेस, फिफ्थ it is earning profits, sixth it is manager performance and development, seventh it is worker performance and attitude, and eighth it is social responsibilities. Okay, so all these objectives are other than earning profit and wealth maximization. Okay, ata he don objectives jar apan sodle tar ajun itara objectives je ahet te sudha eka simple businessman la achieve करायचे असतात किंवा तो करू शकतो किंवा तो करतो बेसिकली. ओके, इन दॅट फर्स्ट वन इट इज मार्केट स्टँडिंग. नाव इन शॉर्ट मार्केट स्टँडिंग इट मीन्स युअर गुडविल. ओके, नाव गुडविल इट मीन्स तुमची पत. ओके, आपण बेसिकली बघतो की सपोज आता तुमचं एक्झाम्पल आपण जर घेतलं, तुम्ही ॲज अ स्टुडंट तुमचं स्टँडिंग काय आहे, तुमचं स्टँडिंग कशावर ठरतं, तर तुम्हाला जे एक्झाममध्ये मार्क्स मिळतात त्याच्यावर तुमचं स्टँडिंग ठरतं, क्लास स्टँडिंग. इट मीन्स तुमचा आता क्लासमध्ये कितवा रँक आहे, फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे. ओके, आता फर्स्ट सेकंड थर्ड हे रँक आपण का देतो. आता तुम्ही सपोज क्लासमध्ये एकटे असला असतात, ओके, तुम्ही एक्झाम दिली असती, मी तुमची एक्झाम घेतली असती, मग तुम्हाला मी रँक दिला असता का की तू फर्स्ट आलायस, तू सेकंड आलायस? नाही. तुम्हाला रँक कधी दिला जातो, ज्या वेळेला तुम्हाला इतर कॉम्पिटिटर्स अवेलेबल असतात. ओके, सो इन बिझनेस वर्ल्ड द ऑब्जेक्टिव्ह ऑफ मार्केट स्टँडिंग इट मीन्स तुम्ही आत्ता ज्या मार्केटमध्ये स्वतःचा बिझनेस करताय त्या मार्केटमध्ये तुमचं असलेलं स्टँडिंग, तुमचं असलेलं गुडविल. फॉर एक्झाम्पल टूथपेस्ट जर आपण एक्झाम्पल घेतलं, आपल्याकडे लगेच आपल्या तोंडावर लगेच नाव कोणाचं येतं, कोलगेट. हेअर ऑइल आपण जर बघितलं, नाव कोणाचं येतं, पॅराशूट. सिम्पल गोष्टी आहेत. ओके, जर आपण टी पावडर जर बघितली, कोणाचं नाव येतं, रेड लेबल असेल. ओके, सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी त्यांना जास्त पॉप्युलॅरिटी का मिळाले, बिकॉज ऑफ मार्केट स्टँडिंग, बिकॉज ऑफ कस्टमर लॉयल्टी, बिकॉज ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन. बिकॉज हे प्रॉडक्ट्स आज जे मार्केटमध्ये आहेत त्या प्रॉडक्ट्समुळे आपले कस्टमरला जे सॅटिस्फॅक्शन मिळालंय ते इतर प्रोडक्ट्समध्ये मुळे मिळालेलं नाही आहे. ओके, आता आपण जर बघितलं टूथपेस्टचं एक्झाम्पल घेतलं, तर आत्ता मार्केटमध्ये खूप सारे ब्रँड्स आहेत, ओके, की ज्यांच्या स्वतःच्या टूथपेस्ट आहेत. बट बेसिकली सगळ्यात जास्त कुठले टूथपेस्ट यूज केली जाते, कोलगेट. ओके, हेअर ऑइल आपण जर बघितलं, सगळ्यात जास्त प्रमाणात कुठलं हेअर ऑइल यूज केलं जातं, पॅराशूट. ओके, आपण जर सोपचं एक्झाम्पल घेतलं, तुमचा बाथ सोप जो आहे, अंगाचा साबण जो आहे, त्याचं आपण जर एक्झाम्पल घेतलं, सगळ्यात जास्त पॉप्युलर कुठला आहे, लक्स आहे.
ओके सगळ्यात जास्त नाव लक्स घेतलं जातं, लाईफ बॉय तुमचा आहे. ओके आता तुमचे वॉशिंग पावडर जे आहे, डिटर्जंट जे आहेत, ओके पॉप्युलर कोण आहे, सर्फ एक्सेल असेल. ओके आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, इट इज ओनली बिकॉज ऑफ मार्केट स्टँडिंग. अनदर एक्झाम्पल, बिस्किट, चहा सोबत आपण बिस्किट प्रेफर करतो. ओके पॉप्युलर कोण आहे, पार्ले जी आहे, मारी आहे. आपल्याकडे जर कोण गेस्ट आले, आपण बेसिकली हे जे बिस्किट्स आहेत ते आपण त्यांच्यासमोर ठेवतो चहासोबत. त्यामध्ये पार्ले जी असेल, तुमचं मारी असेल, तुमचं गुड्डे असेल. ओके इट इज ओनली बिकॉज ऑफ मार्केट स्टँडिंग, बिकॉज हे प्रोडक्ट्स असे आहेत की त्या प्रोडक्ट्सना मार्केटमध्ये ऑलरेडी खूप कॉम्पिटिटर्स अवेलेबल आहेत. आपला इंडियन कस्टमर ज्या वेळेला ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये एंट्री करतो, ज्या वेळेला त्याला एखादी बाईक किंवा एखादी कार परचेस करायची असते, बाय करायची असते, त्यावेळेला बेसिकली तो कुठल्या गोष्टींचा विचार करतो, मायलेज. इट मीन्स मी सपोज एवढ्या रुपयाचं पेट्रोल भरलं गाडीमध्ये, तर मी किती लांब किंवा किती डिस्टन्स मी कव्हर करू शकतो. ओके सो आता आपण जर बघितलं तर मायलेज ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सगळ्यात चांगलं कुठे मिळतं आपल्याला, तर मारुती सुझुकी. सो आपल्याकडे खूप क्राऊड असं आहे, दे यूज टू बाय, दे यूज टू डील ओनली इन मारुती सुझुकी, की ज्यांना त्या मारुती सुझुकीच्या गाड्या घेणंच योग्य वाटतं, ओनली बिकॉज ऑफ मायलेज. ओके सो इन टर्म्स ऑफ मायलेज, मारुती सुझुकी हॅज डिफरंट मार्केट स्टँडिंग. आपण जर गाडीचं डिझाईन, ओके या गोष्टी जर आपण बघितल्या, तर ह्युंडाई तुमचे टोयोटा आहे, ओके बट त्या ब्रँडमध्ये तुम्हाला मायलेज ही गोष्ट जी आहे ही तुम्हाला थोडीशी कमी मिळेल. फोर्ड, सगळ्यांना हा फोर्ड ब्रँड माहिती असेल ऑटोमोबाईलमधला, फोर व्हीलरमधला, की ज्यांच्या बॉडीज ज्या आहेत गाडीच्या त्या फार मजबूत असतात, स्कोडा बॉडीज खूप स्ट्रॉंग असतात. ओके सो इच ब्रँड इज हॅव्हिंग देअर डिफरंट मार्केट स्टँडिंग. प्रत्येक कस्टमरच्या मनामध्ये प्रत्येक ब्रँडविषयी एक वेगळी आपुलकी आहे, एक वेगळं त्यांना नेहमी ते ज्या वेळेला मार्केटमध्ये जातील काही शॉपिंग करण्यासाठी, त्यावेळेला आपण त्याच ब्रँडच्या वस्तू परचेस करायचा नेहमी विचार करत असतो. सो इट इज कॉल्ड ॲज मार्केट स्टँडिंग. इट मीन्स मी एखाद्या प्रोडक्टचं नाव घेतलं की एक सर्टन ब्रँड माझ्या डोक्यामध्ये यायला पाहिजे, टूथपेस्ट कोलगेट, ओके सोप लक्स, तुमची टाल्क असेल पॉन्ड्स, बिस्किट्स मारी असेल, ब्रिटानिया असेल. ओके सो दिस इज मार्केट स्टँडिंग. नेक्स्ट इट इज इनोव्हेशन. नाव इनोव्हेशन, इन इनोव्हेशन देर आर ॲक्च्युली टू टाईप्स. इट मीन्स इनोव्हेशन इन प्रोडक्ट्स अँड अनदर इनोव्हेशन इन द सपोर्ट सिस्टीम. इट मीन्स द फर्स्ट इनोव्हेशन इन प्रोडक्ट. आपण जर बघितलं की आपल्याकडे आत्ता जे प्रोडक्ट्स आपण यूज करतोय, ते प्रोडक्ट जर आपण बिफोर 10 years बघितले असतील, तर आणि आत्ता आपण तेच प्रोडक्ट्स बघतोय, तर ह्या दोन फेजेसमध्ये झालेला फरक. आता ह्या गोष्टी का कराव्या लागतात, प्रत्येक कंपनीला प्रत्येक मॅन्युफॅक्चररला ह्या गोष्टीमध्ये चेंजेस का करावे लागतात, ओनली बिकॉज ऑफ कस्टमर प्रेफरन्सेस अँड ओनली बिकॉज ऑफ कॉम्पिटिशन. ओके आपण खूप सारे ब्रँड्स बघतो की त्या ब्रँडमध्ये आपल्याला खूप प्रमाणात इनोव्हेशन बघायला मिळालं आहे. आता सिम्पल एक्झाम्पल, आपण जर टू व्हीलरचं एक्झाम्पल घेतलं, तर याच्या आधी आपण बघितलं असेल तुमचं टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल, भारत स्टेज, इट मीन्स BS2, BS3, BS4, आत्ता सध्या मार्केटमध्ये काय आलं आहे, BS6. ओके सो BS4 ज्या वेळेला मार्केटमध्ये होतं ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये, त्यावेळेला त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स हे वेगळे होते. आता BS6 यांचे टर्म्स अँड कंडिशन्स वेगळे आहेत. ओके सो BS3 या स्टेजला टर्म्स अँड कंडिशन्स डिफरंट होते. ज्याप्रमाणे आपले कस्टमर प्रेफरन्सेस चेंज होत आहेत, किंवा ज्याप्रमाणे क्लायमॅटिक कंडिशन्स चेंज होत आहेत, ज्याप्रमाणे तुमचं गव्हर्नमेंट चेंज होत आहे, त्याप्रमाणे ते स्टेजेस जे आहेत ते आपण इम्प्लिमेंट करतोय स्टेप बाय स्टेप. ओके आता BS4 अँड BS6 तुमचं जे आहे याच्यामधला फरक काय, तर तुमच्या बऱ्याचशा कार्सना किंवा तुमच्या बऱ्याचशा बाईक्सना DRL, इट मीन्स डे टाईम रनिंग लाईट. आपण हल्ली बघतो गाड्यांना दिवसासुद्धा लाईट चालू असतात,
हेडलाइट्स ज्या आहेत गाडीच्या ह्या दिवसासुद्धा चालू असतात. इट इज कॉल्ड ॲज डी आर एल. ओके, आता गव्हर्नमेंटच्या नॉर्म्समध्येच ते दिलंय की प्रत्येक कारला किंवा प्रत्येक जी बाईक आहे तिला डी आर एल असायला पाहिजे. इट मीन्स डे टाईम रनिंग लाईट. ओके, देन ज्या तुमच्या स्कूटर्स आहेत त्या स्कूटर्सना आपण बघतो की तुमचं फ्युएल, ज्या ठिकाणी आपण पेट्रोल भरतो गाडीमध्ये, त्याची जी कॅप आहे, त्याचं जे ओपनिंग जे आहे ते आधी अंडर सीट होतं, सीटच्या खाली होतं. आता आपण ते बघितलं तर ते बाहेर असतं बॉडीवर, त्या सीटच्या खाली नाही आहे. ओके, इट इज ओनली फॉर कन्व्हिनियन्स. म्हणजे कस्टमरला ही जी गोष्ट आहे ही कशी फायदेशीर होईल किंवा कशी सोयीस्कर होईल ह्या दृष्टीने विचार करून आताच्या गाड्या ज्या आहेत त्या मॅन्युफॅक्चर केल्या जातात. ओके, आता आपण बघतोय की तुमच्या स्कूटर्स ज्या आहेत त्यांना मोबाईल चार्जर्स पण आलेत आणि त्यांना पुढे तिथे एक पॉकेट पण दिलंय की आपण त्या ठिकाणी तो USB जॉईंट करून किंवा त्या मोबाईलला लावून आपण ते त्या ठिकाणी चार्जिंगसाठी ठेवू शकतो. ओके, सो ऑल दीज आर टर्म्स, रेग्युलेशन्स, कंडिशन्स विच आर गिवन इन BS6. ओके, आता हे झालं आपलं इनोव्हेशन इन प्रोडक्ट्स. इनोव्हेशन चेंजेस आपण बघितले इयर बाय इयर. आता आपण बघूया इनोव्हेशन इन सपोर्ट सिस्टीम. आता सपोर्ट सिस्टीम, इट मीन्स ॲज आय सेड इन माय लास्ट लेक्चर, ट्रेड अँड ऑक्झिलरीज टू ट्रेड. याच्या आधी आपल्यापर्यंत ज्या वस्तू ज्या पोचत होत्या त्या आपण बाय पोस्ट, ओके, आपल्यापर्यंत पोचत होत्या. याच्या आधी आपल्यापर्यंत ज्या वस्तू येत होत्या त्या आपण आपल्याला मार्केटला जाऊन त्या परचेस करायला लागत होत्या, पण आत्ता तुम्ही त्याच वस्तू ऑनलाईन त्याचं बाय किंवा सेल करू शकता. तुम्हाला आत्ता ज्या वस्तू ऑनलाईन बघायला मिळतात त्या तुमच्या जवळपास अवेलेबल नसतात किंवा तुमच्या त्या स्टेटमध्ये पण अवेलेबल नसतात, त्या कुठेतरी बाहेरच्या स्टेटमध्ये अवेलेबल असतात. पण त्या वस्तू आपण त्या ठिकाणी चूज करून आपण त्या आपल्या स्टेटमध्ये आपल्या डोअरस्टेपपर्यंत त्या वस्तू आणून पोहोचवल्या जातात. सो ऑल दीज आर इनोव्हेशन्स इन ऑक्झिलरीज टू ट्रेड ऑर इन ट्रेड सिस्टीम. ओके, सो दिस इज अबाउट द इनोव्हेशन. नेक्स्ट इट इज प्रोडक्टिव्हिटी. नाव लिसन केअरफुली. द प्रोडक्टिव्हिटी इज द वर्ड विच विल हेल्प यू इन युअर थ्रू होल लाईफ इन कॉमर्स बेसिकली, बिकॉज द प्रोडक्टिव्हिटी द टर्म इज द रिलेशनशिप बिटवीन इनपुट अँड आउटपुट. ओके, अँड एव्हरी कंपनी ऑर एव्हरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ऑलवेज यूज टू प्रेफर हायर प्रोडक्टिव्हिटी. ओके, इच अँड एव्हरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ऑलवेज प्रेफर टू हॅव हायर प्रोडक्टिव्हिटी. अँड प्रोडक्टिव्हिटी इट मीन्स द रिलेशनशिप बिटवीन इनपुट अँड आउटपुट. वाय आय एम सेईंग दिस, बिकॉज इन मार्केट ऑर इन इंडस्ट्री इफ यू आर इन्स्टॉलिंग मोर इनपुट यू मस्ट गेट मोर आउटपुट. ओके, जर तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल ॲज अ प्रोडक्शन मॅनेजर, देन तुमच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जेवढं जास्त इनपुट द्याल तेवढं जास्त तुमचं आउटपुट असायला पाहिजे. बिकॉज यामध्ये दोन गोष्टी असतात. जर तुम्ही कमी इनपुट देऊन जास्तीत जास्त आउटपुट घेण्याचा प्रयत्न केलात तर तुमची क्वालिटी जी आहे ती कुठेतरी तुम्ही कॉम्प्रोमाइज करताय. ओके, बट इन तुम्ही जास्तीत जास्त इनपुट देऊन कमी आउटपुट जर घेऊ शकलात इट मीन्स यू आर सफरिंग लॉसेस. इट मीन्स तुमचं इनपुट जे आहे, तुमचं रॉ मटेरियल जे आहे हे तुम्ही कुठेतरी वेस्ट करताय. ह्या दोन गोष्टी असतात. सो देअर आर सम पॅरामीटर्स. ओके, अँड विथ द हेल्प ऑफ दॅट पॅरामीटर्स वी कॅन रेस्ट्रिक्ट आर लॉसेस. ओके, विथ द हेल्प ऑफ दॅट पॅरामीटर्स वी कॅन रेस्ट्रिक्ट आर मोर यूज ऑफ इनपुट. ओके, सो दिस इज अबाउट प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी इज अ टर्म विच हेल्प्स टू आयडेंटिफाय द रिलेशनशिप बिटवीन इनपुट अँड आउटपुट. तुम्ही जेवढं जास्त चांगलं इनपुट द्याल तेवढं जास्त चांगलं आउटपुट असेल. तुम्ही जेवढं कमी इनपुट द्याल तेवढं तुम्हाला कमी आउटपुट मिळणार आहे. ओके, बट जास्तीत जास्त आउटपुट तुम्ही जर एक्सपेक्ट करताय तर तुम्ही त्याच्या प्रपोर्शनमध्ये तुम्हाला इनपुट द्यावं लागेल.
आपण कमी इनपुट देऊन जास्तीत जास्त जर आउटपुट घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या कंपनीचं जे प्रोडक्शन आहे त्याची क्वालिटी जी आहे ते कुठेतरी कॉम्प्रोमाइज होईल. ओके, आणि त्याच्यामुळे आपला जो कस्टमर आहे तो कुठेतरी डिससॅटिस्फाईड होऊ शकतो, तो कुठेतरी नाराज होईल. आणि आपल्या ब्रँडबद्दल जी कस्टमर लॉयल्टी आहे ती कुठेतरी त्याच्यामुळे डिस्टर्ब होऊ शकते. ओके, सो प्रोडक्टिव्हिटी, दिस टर्म इज व्हेरी इम्पॉर्टंट इन बिझनेस. नेक्स्ट, फिजिकल अँड फिनान्शियल रिसोर्सेस. आता फिजिकल अँड फिनान्शियल रिसोर्सेस इट मीन्स वॉट? फिजिकल इट मीन्स माणसं, इट मीन्स मॅनपॉवर, मशीनरीज. ओके, हे सगळे काय आहेत? ऑल दीज आर फिजिकल रिसोर्सेस. तुम्ही सपोज एखादा बिझनेस स्टार्ट करताय किंवा तुम्ही सपोज एखादी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री स्टार्ट करताय आणि त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे मशीनरीज नसतील पण मॅनपॉवर आहे. ओके, मॅनपॉवर आहे पण मशीनरी नाही आहे, तुम्ही प्रोडक्शन करू शकाल का? नक्कीच नाही. ओके, याच्या उलट इफ यू आर हॅव्हिंग मशीनरीज बट यू आर नॉट हॅव्हिंग मॅनपॉवर, मग हु विल रन युअर मशीनरीज? तुमच्या मशीनरीज ज्या आहेत त्या रन कोण करणार? ओके, सो मॅनपॉवर, मशीनरीज, ओके, इट विल कम अंडर फिजिकल रिसोर्सेस. तुमची बिल्डिंग आहे, माझ्याकडे मॅनपॉवर पण आहे, माझ्याकडे मशीनरीज पण आहेत, पण माझ्याकडे बिल्डिंगच नाही आहे, माझ्याकडे सेटअपच नाही, माझ्याकडे प्लांटच नाही आहे. ओके, सो मग मी कशाच्या ठिकाणी किंवा कुठल्या ठिकाणी मी माझा बिझनेस रन करणार आहे? वेअर आय विल रन माय बिझनेस? इम्पॉसिबल. ओके, अनदर इट इज फिनान्शियल रिसोर्सेस. मी मॅनपॉवर अरेंज केले, मी मशीनरीज पण अरेंज केल्यात. ओके, बट रॉ मटेरियल परचेस करायला माझ्याकडे पैसेच नाही आहेत, किंवा माझ्याकडे मॅनपॉवर आहे, ओके, मी रॉ मटेरियल सुद्धा अरेंज केलंय, अवेलेबल केलंय, किंवा माझ्याकडे अवेलेबल आहे ऑलरेडी, पण ते रॉ मटेरियल जे आहे ते कन्वर्ट करायला इन टू फिनिश प्रोडक्ट आय एम नॉट हॅव्हिंग मशीनरीज. अँड आय एम नॉट हॅव्हिंग मशीनरीज ओनली बिकॉज ऑफ मनी. ओके, बिकॉज माझ्याकडे जे फायनान्स किंवा माझ्याकडे जो पैसा असायला पाहिजे तो आत्ता माझ्याकडे नाही आहे, आणि तो पैसा नाही आहे म्हणून मी मशीनरीज परचेस करू शकत नाही, आणि मशीनरी नाही म्हणून मी माझं रॉ मटेरियल जे आहे ते फिनिश प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करू शकत नाही. ओके, सो दिस इज फिजिकल अँड फिनान्शियल रिसोर्सेस. नेक्स्ट, इट इज अर्निंग प्रॉफिट. नाऊ दिस इज सिम्पल थिंग, ॲज आय टोल्ड यू, अर्निंग प्रॉफिट मस्ट बी द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनी बिझनेसमन. अर्निंग प्रॉफिट इज द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनी बिझनेसमन. प्रॉफिट कमवणे हे कुठल्याही बिझनेसमनचं पहिलं प्राथमिक ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्दिष्ट असायला पाहिजे. बिकॉज ज्या वेळेला मी माझा बिझनेस रन करत असतोय त्यावेळेला मी एखादी गोष्ट विकतोय, ओके, मी दुसरीकडून परचेस करून विकत असेन किंवा मी ती मॅन्युफॅक्चर करून विकत असेन, दॅट डिपेंड्स. ओके, बट मी ज्या वेळेला एखादी वस्तू सेल करतोय माझ्या ठिकाणी, त्यावेळेला ती वस्तू सेल करत असताना त्या वस्तूची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जी आहे किंवा त्या वस्तूची जी परचेस प्राईज आहे त्यापेक्षा जास्त किमतीने मी ती सेल करायला पाहिजे. ओके, आणि मग जो डिफरन्स असेल तो काय असेल? माझा प्रॉफिट असेल. आता मी प्रॉफिट का कमवला पाहिजे? द फर्स्ट थिंग, माझ्याकडे पैसे यायला पाहिजेत, माझं घर चाललं पाहिजे. अनदर थिंग, फॉर द एक्सपान्शन ऑफ माय ओन बिझनेस. मी आत्ता जो बिझनेस रन करतोय त्याच्यामध्ये मी जर प्रॉफिट कमवला तरच मी माझा बिझनेस एक्सपांड करू शकेन, नाहीतर मला तो बिझनेस एक्सपांड करणं पॉसिबल होईल का जर मी प्रॉफिटच नाही कमवला तर? ऑफकोर्स नाही. ओके, बरं, मी आत्ता जो बिझनेस स्टार्ट केला आहे तो बिझनेस स्टार्ट करत असताना त्यामध्ये मी काहीतरी इन्व्हेस्टमेंट केले नक्कीच. ओके, त्यामध्ये काही पैसे माझे असतील, काही पैसे मी बँक लोनने घेतले असतील, मग मी जर प्रॉफिट अर्न करू शकलो तरच मी ते बँक लोन रिपे करू शकेन. ओके, सो अर्निंग प्रॉफिट मस्ट बी द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनी बिझनेसमॅन. बिकॉज हे बाकीचे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत, हे बाकीचे ऑब्जेक्टिव्ह जर तुम्हाला अचीव करायचे असतील तर तुमच्याकडे अर्निंग प्रॉफिट हे तुमचं फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजे. ओके, नेक्स्ट,
Number six, it is manager, performance and development. Now manager, this term is totally related to management. Okay, the manager, it means the person who is working in management team or is working in a management body. Now what is management? Management, it means, is an art. Management is an art, getting things done through people. Management, it means getting things done through people. Manjesh, management he ek ashi kala hai ki jachamade ek manus dusra manasangadun kaam karun ghetu. Okay, so manager jo ahe, ta manager la first thing management cha knowledge asayla pahije. त्याला जर मॅनेजमेंटचं नॉलेज असेल तरच तो ॲज अ मॅनेजर म्हणून कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये व्यवस्थित काम करू शकेल ॲज अ सक्सेसफुल मॅनेजर. बिकॉज तुम्ही जेव्हा ॲज अ मॅनेजर काम करत असता तुमच्या अंडर काही लोक काम करत असतात. ओके, सो डिफरंट फेसेस, डिफरंट पर्सनॅलिटीज. ओके, ज्याप्रमाणे माणसं बदलत जातील त्याप्रमाणे त्यांचे स्वभाव बदलत जाणार आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या माणसांना मॅनेज करणं हे फार एक मोठी जबाबदारी असते. सो हियर मॅनेजर परफॉर्मन्स अँड डेव्हलपमेंट, हा जो माणूस आहे जो तुमच्या बिझनेसमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम करतोय त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, तर ते तुमच्या बिझनेसचं डे टू डे रनिंग जे आहे ते किती व्यवस्थित चाललंय याच्यावरून तुम्हाला ते समजेल. ओके, माझा बिझनेस सपोज आज प्रॉपर चालू आहे, मला मी जो प्लॅन केला आहे किंवा मी जे माझे एक्सपेक्टेशन्स आहेत तेवढा मला प्रॉफिट मिळतोय, इट मीन्स आय एम रनिंग माय बिझनेस सक्सेसफुली. ओके, आता मॅनेजर परफॉर्मन्स सोबत त्याची डेव्हलपमेंट होणं पण फार गरजेचं आहे. अँड फॉर हिज डेव्हलपमेंट यू कॅन कंडक्ट सम ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम्स. ओके, थ्रू विच यू कॅन develop some skills of your manager. Okay, ata ha manager jo ahe ta manager ne tyacha under ji kaam karnari manas ahe tyacha subordinates je ahet tyanchi development karna pan far garjeche ahe. Okay, suppose I am working as a subordinate and I am having a boss. So the boss jo ahe ta boss ne he identify karayla pahije ki majhya madhe kutlya kutlya goshtinchi kami ahe. आणि ज्या गोष्टींची माझ्यामध्ये कमी असेल त्या गोष्टी त्याने माझ्या डेव्हलप करायला पाहिजे. ओके, दॅन दिस इज मॅनेजर परफॉर्मन्स अँड डेव्हलपमेंट. बिकॉज तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जो माणूस तुम्ही ॲज अ मॅनेजर म्हणून अपॉइंट केला आहे त्याचं कामच हे आहे की आपल्या बिझनेसचं डे टू डे रनिंग जे आहे ते आपण ज्याप्रमाणे एक्सपेक्ट केलं आहे किंवा आपण ज्याप्रमाणे त्याला सांगितलं आहे त्याप्रमाणे ते प्रॉपर रन व्हायला पाहिजे. ओके, देन आता हा मॅनेजर जो आहे ही विल बी रिस्पॉन्सिबल टू अर्न प्रॉफिट. ओके, ही विल बी रिस्पॉन्सिबल टू कंट्रोल कॉस्ट, टू कंट्रोल एक्सपेंडिचर. ओके, ही विल बी रिस्पॉन्सिबल टू इन्व्हेस्ट इन मॅन पॉवर, इन मशीनरीज. ओके, ही विल बी रिस्पॉन्सिबल फॉर होल ऑर्गनायझेशन. He will be responsible for the expansion of your business. Okay, so sagyat mothi jawabdari konavar asel tar ya manasavar asel manager. Okay, next it is worker performance and attitude. Now worker performance and attitude, this is the main thing, because workers or the personnel, employees, a single worker, he is the backbone of your entire business. Because tumcha business kiwa tumcha business la successful karnyasathi worker kiwa workers hi ji manse astat ti far helpful astat. Because aaj mi ya tikani kaam karto hai, I am a worker, I am an employee. Mala ja jawabdari dilya gelyat त्या जबाबदाऱ्या मी जर ही स्कूल माझी आहे हे जर समजून केल्या
तर त्या अजून व्यवस्थितपणे पार पडू शकतात. फॉर एक्झाम्पल, सिम्पल गोष्ट आहे की सपोज आय एम वर्किंग ॲज अ वर्कर इन दिस, ओके, आणि मी एका रूममध्ये आत्ता बसलो आहे आणि रूममध्ये बसलेलं असताना एक मला फॅन जर उगाच चालू आहे असं जर मला जाणवलं किंवा एखादी लाईट उगाच चालू आहे असं मला जाणवलं तर त्या ठिकाणी मी काय करायला पाहिजे, तो फॅन जो अननेसेसरी ऑन आहे, ओके, जी लाईट जी अनवॉन्टेड आहे तिची गरज नाही आहे ती लाईट किंवा तो फॅन जो आहे तो मी बंद करायला पाहिजे. हे एक्झाम्पल मी तुम्हाला का देतो आहे, बिकॉज वर्कर्स इट मीन्स आपण दुसरीकडे कामाला असतो. मग ज्या कंपनीमध्ये आपण काम करतो आहे त्या कंपनीमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी प्रोडक्शन प्रोसेस चालू असते आणि त्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये सतत इनपुट देणं फार गरजेचं असतं. सो इनपुट जे आपण देतो आहे जेवढं प्रपोर्शन त्या ठिकाणी गरजेचं आहे तेवढंच प्रपोर्शनचं इनपुट देणं गरजेचं आहे, ओके. जर तुम्हाला सांगितलं असेल की नाही या ठिकाणी 5 bags सिमेंट टाकायचं आहे, कन्स्ट्रक्शन कंपनी असेल, ओके, आणि त्या ठिकाणी तुम्हाला आता 5 bags सिमेंट यूज करायचं आहे, बऱ्याचशा वेळेला कसं होतं 5 bags आहेत ना तिथे कोण सुपरवायझर नसेल तर आपण 6 bags टाकतो, आपलं कुठे काय जातं आहे. पण तुमचा जो मेन बिल्डर जो आहे जो मेन कॉन्ट्रॅक्टर आहे तो लॉसमध्ये गेला ना. एका बॅगची किंमत जर आपण 300 किंवा 350 जर पकडली सिमेंट बॅगची तर तो आत्ताच्या वेळेला तुम्ही ती एक्स्ट्रा बॅग यूज केल्यामुळे ॲट दिस प्लेस तो ₹350 एवढ्या रुपयाला तो लॉसमध्ये गेला, ओके. सो वर्कर्स परफॉर्मन्स अँड ॲटिट्यूड इट इज इम्पॉर्टंट. तुमच्याकडे जी माणसं काम करतायत त्या माणसांनी तेवढ्याच जबाबदारीने आणि ती ऑर्गनायझेशन आपलं समजून काम करायला पाहिजे, ओके. जर त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स किंवा त्यांनी त्यांचा ॲटिट्यूड जर मेंटेन केला नाही प्रॉपर तर त्याच्यामुळे तुमच्या बिझनेसला तुम्हाला एक्सपेक्टेड जो प्रॉफिट आहे तो होऊ शकत नाही, तुम्ही किंवा तुम्ही त्या वेळेत तेवढे सक्सेसफुल होऊ शकत नाहीत ओनली बिकॉज ऑफ वर्कर्स परफॉर्मन्स अँड ॲटिट्यूड, ओके. द लास्ट थिंग इट इज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. नाउ आपण आता सगळे एवढे ऑब्जेक्टिव्ह बघितले, ओके. There are different objectives of a simple business or for a simple businessman. To earn profit is the first objective, okay. Then maximization of wealth of your shareholders, of your investors, okay. Another objective, it is your own market standing, okay. Aptala swatacha market standing maintain karayla paije. Next, innovation. आपले जे प्रोडक्ट्स आपण मार्केटला रन करतोय जे प्रोडक्ट्स आपल्या कस्टमरने ॲक्सेप्ट केलेत, ओके, ते प्रोडक्ट्स अजून कसे चांगले करता येतील किंवा अजून त्यामध्ये काय नवीन करता येईल, ओके, यू हॅव टू वर्क फॉर दॅट. नेक्स्ट, प्रोडक्टिव्हिटी, इट शोज द रिलेशनशिप बिटवीन इनपुट अँड आउटपुट. सो यू मस्ट मेंटेन, यू शूड मेंटेन द रिलेशनशिप, द प्रपोर्शन बिटवीन इनपुट अँड आउटपुट, ओके. सो या ठिकाणी तुम्ही जेवढं चांगलं इनपुट द्याल तेवढं तुम्हाला चांगलं आउटपुट मिळणार आहे, ओके. तुम्ही जेवढं जास्त इनपुट द्याल तेवढं जास्त तुम्हाला आउटपुट मिळालं पाहिजे, ओके. आणि नेहमी जास्तीत जास्त आउटपुट तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा कमीत कमी इनपुटमधून, पण त्याला एक ठराविक प्रपोर्शन, इट मस्ट हॅव अ स्पेसिफिक प्रपोर्शन, अ स्पेसिफिक रेशो, ओके, इन विच यू हॅव टू वर्क. नेक्स्ट, इट इज फिजिकल अँड फिनान्शियल रिसोर्सेस. जसं मी तुम्हाला सांगितलं, मॅनपॉवर असेल, बिल्डिंग आहे, मशिनरीज आहेत, ते काय आहे, फिजिकल रिसोर्सेस, ओके. फिनान्शियल रिसोर्सेस, पैसा माझ्याकडे असायलाच पाहिजे, पैशाशिवाय मी काहीच करू शकत नाही, ओके. मी तुम्हाला मगाशी काही एक्झाम्पल दिली होती, माझ्याकडे मॅनपॉवर आहे, माझ्याकडे मशिनरीज आहेत, पण रॉ मटेरियल परचेस करायला माझ्याकडे पैसे नाही आहेत. माझ्याकडे मॅनपॉवर आहे, रॉ मटेरियल पण मी अवेलेबल केलं आहे, पण माझ्याकडे मशिनरीज परचेस करायला पैसे नाही आहेत. मग अशा ठिकाणी आय कॅन डू एनिथिंग, आय विल बी हेल्पलेस, ओके. नेक्स्ट, इट इज अर्निंग प्रॉफिट. इट मस्ट बी द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनी बिझनेस, ऑफ एनी बिझनेसमॅन. मॅनेजर्स परफॉर्मन्स अँड डेव्हलपमेंट, देन वर्कर्स परफॉर्मन्स अँड ॲटिट्यूड. आता हे सगळे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत, हे सगळे ऑब्जेक्टिव्ह आपण किंवा एखाद्या बिझनेसमॅनने अचीव केले की सगळ्यात शेवटी ऑब्जेक्टिव्ह कुठलं राहतं, तर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. बिकॉज आपण ज्या सोसायटीमध्ये किंवा आपण ज्या सराउंडिंगमध्ये
आपला बिझनेस आपण रन करतोय आणि आपण बिझनेस आपला जो रन करतोय ओनली बिकॉज ऑफ द कोऑपरेशन फ्रॉम द सोसायटी. बिकॉज खरंच आता आपण इथून जर बाहेर पडलो, खेडच्या थोडं पुढे गेलो, तर तुम्हाला लोटे MIDC लागेल. लोटे MIDC जर आपण गेलो तर आपल्याला तिथला जो वास आहे तो खरंच आपल्याला घेवत नाही. म्हणजे आपण विचार काय करतो तर इथली लोक कशी राहत असतील, बट तिथल्या ज्या कंपनीज आहेत, तिथल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, त्यांचे जे ओनर्स आहेत, त्या ओनर्सनी तिथे काही प्रमाणामध्ये सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज हातामध्ये घेतलेले आहेत. ओके, आता फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर गर्डा केमिकल्स ही एक कंपनी आहे. ओके, त्यांचं स्वतःचं त्या ठिकाणी हॉस्पिटल पण आहे, स्वतःचं त्यांचं कॉलेज पण आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, प्लस ते त्या तिथल्या सोसायटीमध्ये जवळपासच्या एरियामध्ये काही प्रमाणामध्ये डोनेशन्स करतात आणि आपल्या स्कूलला पण काही प्रमाणामध्ये डोनेशन केलं आहे. ओके, सो दीज आर सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. काही ठिकाणी आपण बघतो की त्या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प्स अरेंज केले जातात. ओके, वन ऑफ द सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. काही ठिकाणी कंपनीमध्येच जी माणसं कामाला आहेत त्यांच्या बाबतीत काही जर ॲक्सिडेंट झाले तर त्यांच्या फॅमिलीजसाठी काही कंपेन्सेशन आपण पे करतो आपल्या बिझनेसकडून किंवा आपल्या कंपनीकडून. सो दिस इज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. किंवा काही ठिकाणी स्कूल्स आहेत की त्या ठिकाणी तिथली जी स्टुडंट्स आहेत ते फार गरीब असतात, मग त्या स्टुडंटना आपण आपल्या बिझनेसकडून त्यांना आपण अंडर राईट टू एज्युकेशन ॲक्ट आपण त्यांना काही एज्युकेशन प्रोव्हाइड करू शकतो. ओके, सो ऑल दीज आर सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजे इतर जे ऑब्जेक्टिव्ज आहेत, आता मार्केट स्टँडिंग, ह्याने फायदा कोणाचा होणार आहे, आपल्या बिझनेसचा होणार आहे. इनोव्हेशन, प्रोडक्टिव्हिटी, तुमचं फिजिकल अँड फिनान्शियल रिसोर्सेस, अर्निंग प्रॉफिट्स, मॅनेजर परफॉर्मन्स, वर्कर परफॉर्मन्स, हे सगळे जे ऑब्जेक्टिव्ज आहेत ह्याने फायदा कोणाचा होणार आहे, आपल्या बिझनेसचा होणार आहे. बट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हे तुमचं एक ऑब्जेक्टिव्ह आहे की ज्याच्यामध्ये तुमचा प्रॉफिट आहे किंवा तुमचा फायदा आहे, पण तो इनडायरेक्ट आहे, डायरेक्ट नाही आहे. डायरेक्ट फायदा कोणाचा होणार आहे, सोसायटीचा होणार आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला हे लास्ट ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते करणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके, तरच तुम्ही किंवा तुम्हाला एखादी सोसायटी जी कुठली असेल, तुमचं सराउंडिंग जे असेल, ते तुम्हाला त्या ठिकाणी बिझनेस करायला अलाव करेल किंवा परमिशन देईल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ऑब्जेक्टिव्स ऑफ बिझनेस. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमचं NCERT रीड कराल, सगळे पॉईंट्स जेव्हा रीड कराल, इफ यू हॅव एनी क्वेरीज प्लीज 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 लेट मी नो. बिकॉज क्वेरीज तुम्ही ठेवू नका, मी तुम्हाला रोज हेच सांगतोय, तुमची जी काही क्वेरी असेल, अगदी ती फुलिश असेल, एकदम खूप सिम्पल क्वेरी असेल, तरी पण ती मला विचारत चला. ओके, सो हिअर इज द एंड ऑफ टुडेज सेशन. थँक्यू सो मच अँड हॅव अ ग्रेट डे अहेड. ओके, थँक्यू.